बातमी बघूया. एनडीएची दिल्लीमध्ये बैठक सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह एनडीएतल्या इतर घटक पक्षांमधले अनेक महत्वाचे नेते यावेळेला उपस्थित आहेत. दिल्लीमध्ये ही एनडीएची बैठक सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात परतलेले आहेत आणि आता त्यानंतर आज त्यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची ही बैठक सुरू आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. असिस्टंट एडिटर मनोज भोयर आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर. मनोज, दिल्लीत एनडीएची ही महत्वाची बैठक सुरू आहे आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ही अतिशय महत्वाची बैठक मानली जाते. काय नेमकं याबद्दल सांगता येईल? उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत हे दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे. आणि अर्थातच या संदर्भात पक्षाची रणनीती काय, एनडीएची काय भूमिका असायला पाहिजे, या सर्व गोष्टीवरती सांगोपांग चर्चा या बैठकीत होईल. खरं तर अशा प्रकारची बैठक ही संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवसा अगोदर चहा पाण्यासाठी जशी महाराष्ट्रात होते विधिमंडळाची, तशी स्थितीतही होते. आणि त्यावेळेला सगळेच लोक एकत्र येतात, पण अर्थातच ही स्वतंत्रपणे पक्षाचीही बैठक नाही, यावेळेला ती एनडीएची बैठक आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि सेनेमधला जो वाद आहे विकोपास गेला आणि तो पूर्णपणे त्याचे नाते संबंध राजकीय हे तुटल्याच्याच अवस्थेत आहे, तशी अधिकृत घोषणा नाहीये. पण तरीही प्रल्हाद जोशी संसदीय केंद्रीय मंत्री यांनी अधिकृत घोषणा केली की आता एनडीएमध्ये शिवसेना अजिबात नाही. बिलकुल बिलकुल मनोज, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.